नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण लोगो या ठिकाणी आपल्या बरोबर अखिल भारतीय लोगो अखिल लोगो ग्रामस्थ पुणे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त वाटेगाव या ठिकाणी गरजू परिवारांना रेशन किट देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्या बरोबर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊ। या कार्यक्रमाला सर्व आमच्या लोगाव ग्रामस्थांच्या वतीने जे काही फुलाची पाकळी जी काय आम्हाला अन्नधान्य किटच्या माध्यमातून सर्व मंडळीने आम्हाला सहकार्य केलं, आज आम्ही या ठिकाणून लोगावमधनं आपलं या लोगावची खासियत आहे की आपलं हे लोगाव तुकाराम महाराजांचं आजोळ आहे। या आजोळातून या भागातून डायरेक्ट आपण अण्णाभाऊ साठेचं जन्मस्थळ वाटेगाव या ठिकाणी तिथल्या कुटुंबांना आपण हे किट देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे। लोगाच्या माध्यमातून पुण्याचं काम करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी या आपल्या व्हॅनमध्ये सर्व किट टाकलेलं आहे। आज या ठिकाणी जे आपण उपक्रम राबवलेला आहे, तर या कार्यक्रमाबद्दल आपण काय बोलू? साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी जयंतीच्या निमित्ताने आज आमच्या लोगा परिसरातील या सर्व प्रमुखांनी आजच्या कार्यक्रमाला यांचा सिंहाचा वाटा आहे। अण्णाभाऊ साठे यांचं जे कुटुंब आहे वाटेगाव या ठिकाणी, त्यांना काहीतरी मदत करायची या निमित्ताने आम्ही असं ठरवलं की अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाला आपण फुलं फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या कुटुंबाला आपण देण्याचं ठरवलेलं आहे। सामाजिक बांधिलके म्हणून काम करत असताना निश्चितच एक समाजाच्या हिताचे कार्यक्रम झाले पाहिजेत, या दृष्टीने आम्ही सर्वच प्रयत्नशील असतो। मग खंडागळे असतील, जाधव असतील, या सर्व मंडळीने आम्हाला सुचवलं की एक वाटेगाव या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब आहे, या कुटुंबाला निश्चितच आपल्या गावकऱ्यांच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे। मग त्या प्रयत्नातून आम्ही अर्जुनाबा असतील, लवणादादा मोजे असतील, बंडूशेठ खांदवे असतील, दीपकदादा असतील आणि सर्व रिक्षा चालकांनी त्यांची यथाशक्ती जी काय असेल त्या पद्धतीने एक किट दिलं आणि त्या किटचं सर्वच व्हॅन पूर्ण भरली आणि आता त्याचं हेतून वितरण होणार आहे। आम्ही सर्वच मंडळी या अण्णाभाऊ साठेंना भारत रत्न मिळाला पाहिजे अशी आम्ही सर्वच सहमत आहोत। जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, देव तोची जाणावा साधू तोची ओळखावा, या उक्तीप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांना जी काय आपण देन एक मदत म्हणून देत आहोत, निश्चित ती मदत नाही, ते आमचं कर्तव्यच होतं। निश्चित हे कर्तव्य पार पाडत असताना आमच्या गावातील सर्व जे ह्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतात, त्या समाजाला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही मदत या लोगावतून जाते, निश्चितच त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे। भविष्याच्या कार्यकालामध्ये देखील अशुभाऊ असेल किंवा विजूभाऊ असेल किंवा अशुभाऊ असेल, साळवे असेल किंवा लोणके भाऊ असेल, ही सर्व मंडळी समाजामध्ये अतिशय तळागाळात जाऊन लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही देखील त्यांना भविष्यात चांगल्या प्रकारची खंबीर साथ देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोगाव म्हणून अन्नधान्याचं जे वाटप आपण करत आहोत अतिशय चांगला प्रकल्प आहे। आज दरवर्षी सांगलीत पुराचं प्रमाण वाढतच आहे, कमी जास्त दाबाचा पट्टा होत आहे, तरी संपूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मिळून या आपल्याला जे त्या ठिकाणच्या धरणाची जी आता उंची वाढवली पाहिजे त्याचा थोडा विचार केला पाहिजे। आपण सर्व धर्मातील लोकांनी महाराष्ट्रातील एक जीवांनी राहिलं पाहिजे। आज बाकीच्या देशामध्ये काय घडतं आहे याचा सर्वांनी विचार करून आपल्या देशातील सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेने एक जीवानी कसं राहता येईल हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नव्हे तर संपूर्ण अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या लोगावमधनं आज कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षापासून विविध ठिकाणी जे संकटाच्या
संकटा म्हणजे संकटाला सामोरे जात असेल त्या त्या लोकांना या भागातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोगाव ग्रामस्थांच्या वतीनं केला जातो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयपतीप्रमाणे ज्याला ज्याला जेवढं शक्य होईल तेवढी मदत प्रत्येकाने, मग सांगलीतील पूरग्रस्त असेल, कोकणातील पूरग्रस्त असेल किंवा कोरोना काळात मागच्या वर्षी ज्यांना ज्यांचा रोजगार बुडाला त्यांना अन्नधान्याचा प्रोग्राम असेल तर बऱ्याचशा योजना या लोगोकरांनी या ठिकाणी अवलंबल्या आहेत आणि खरंच लोगोकरांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद केलं पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करतो. धन्यवाद. आपल्या बरोबर नवनाथ दादा मोजे आहेत, माजी उपसरपंच लोगाव. तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण काय आज लोगावच्या वतीने वाटेगाव वाटेगाव अण्णाभाऊ साठे या गावाला अन्न दान या स्वरूपाची मदत पाठवली आहे त्याबद्दल लोगाव ग्रामस्थांचे आभार व्यक्त करून थांबतो.